नमस्कार, मी विशाखा। विशाखाच रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी दिडगा, आमच्या इकडे काळा दिडगा असं म्हणतात, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत, श्रावण घेवडा सुद्धा म्हणतात, फरसबी सुद्धा म्हणतात, तर अशा ह्या काळ्या धाण्याची दिडग्याची मी आज आमटी आणि उसळ हे दोन्ही दाखवणार आहे। तर ही खूप अशी सुंदर रेसिपी आहे आणि अगदी मटण रस्सा चिकन रस्स्याला सुद्धा मागे ठेवणारी अशी सुंदर पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर ह्याला श्रावण घेवडा अशासाठी नाव पडलं असेल की श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज खाऊ शकत नाही, त्यावेळेला ही जर तुम्ही आमटी किंवा उसळ जर केला तर मटण चिकनची नॉनव्हेजची उणी भरून काढणारी ही अशी रेसिपी आहे। त्यासाठीच ह्याला एखाद्या वेळेस श्रावण घेवडा असं नाव पडलं असेल असं मला वाटतंय। तर अशी सुंदर रेसिपी, तुम्ही मटण चिकन रसा विसरून जाल, अशी छान रेसिपी कशी करायची ते आपण पाहूया। त्याला काळा घेवडा किंवा दिडगा असंही म्हणतात। तर ह्याच्या शेंगा ह्या पद्धतीच्या असतात आणि ह्या सोलून पूर्ण घ्यायच्या असतात। तर ह्यामध्ये जे दाणे असतात त्याचा आपण उसळी करू शकतो किंवा आमटीही करू शकतो। तर ह्या खूप चवीला असतात। तर आज ह्याची आमटी कशी करायची ते मी दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही हे दाणे आणि ह्या अशा पद्धतीच्या शेंगा असतात, ह्या सोलून घ्यायच्या। तर इथे मी सोलून घेतलेले आहेत। तर आता आपण हे कुकरला लावून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथं किती छान आपला दिडगा आहे हा घेवडा। तर आता हे कोळे दाणे आहेत। जर तुम्हाला याचे सुकं सुद्धा तुम्ही सुकी सुद्धा सुक्या दाण्यांची सुद्धा आमटी किंवा उसळ करू शकता, पण ते रात्रभर भिजत घालावे लागतात आणि हे कोळे आहेत ओले, त्यामुळे हे डायरेक्ट मी आता कुकरला लावून घेणार आहे। तर पाहू शकता सुंदर असे आहेत हे दाणे आणि ह्या शेंगा मी आता सोललेल्या आहेत सगळ्या। तर आता हे कुकरला लावूया आपण। तर मसाल्यासाठी इथं मी एक चमचा पांढरे तीळ घेतले, हे आपण चांगले भाजून घेऊया ह्या। आणि तीळ आपले भाजत आले की ते आपण काढून घेऊया। तर आता आपले तीळ इथं भाजलेले आहेत, हे काढून घेऊया आपण। आणि तर इथं मी थोडस तेल घेतलेलं आहे गरम झालेलं आहे। तर ह्यामध्ये एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो भाजून घेऊया आपण। कांदा आपला भाजलेला आहे। तर इथं थोडस मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते यामध्ये भाजून घेऊया आपण। तुम्ही या ठिकाणी सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता किंवा थोडस ओलं आणि थोडस सुकं असं दोन्ही घेऊ शकता। तर हे पण आपलं छान असं मंद याच्यावर आपण चांगलं भाजून घेऊया खमंगाचं ब्राऊन होईपर्यंत। तर आता आपलं ओलं खोबरं सुद्धा इथं भाजलेलं आहे। तर ह्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे मी, तोही यामध्ये आपण भाजून घेऊया। तर आता आपण भाजलेले तीळ पण ह्यामध्ये घालूया आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया, बारीक करून घेऊया एकदम। तर इथं फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये थोडीशी आपण मोहरी टाकून घेऊया। थोडेसे जिरे, एक छोटा कांदा घेतलेला आहे, चांगलं परतून घेऊया आणि त्यामध्ये आता थोडीशी फळ टाकूया। आणि ह्यामध्ये आता तिथे 2 चमचे तिखट घेतलेलं आहे मी, मसाला तिखट घरचं। तुम्ही कांदा लसूण चटणी पण वापरली तरीही चालेल। तर थोडंसं घरचं हे तिखट आणि थोडीशी मी इथं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, काश्मीरी लाल तिखट। तर आता आपण हे मस्त असं तेलात परतून घेऊया आणि ह्यामध्ये थोडीशी धने जिरे पावडर टाकूया। तर इथं एक छोटा चमचा मी धने पावडर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि थोडासा घरचा गरम मसाला आहे। तुम्ही मार्केटमधला कोणताही मसाला वापरला तरीही चालेल। आणि हा घरचा गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे। तर आता आपण हे चांगलं परतून घेऊया आणि ह्यामध्ये आपण जो मगाशी खोबरं कांदा आणि टोमॅटोची जी आपण मिक्सरला पेस्ट केलेली, तर ती पेस्ट आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया। आपली मिरची चांगली तळलेली आहे मिरची पण,
तर आता आपण ही मिक्सरला केलेली पेस्ट घालून घेऊया। तर आपण दोन्ही पद्धत करणार आहोत, आमटीही करणार आहोत आणि थोडीशी त्याची उसळसारखी रसभाजी पण करणार आहोत। तर इथे पाहू शकता तुम्ही मसाला आपण चांगला असा परतून घेऊया आपण आणि ह्यामध्ये आणि इथं एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट केलेली आहे ही आपण यामध्ये घालूया आणि हे चांगलं आपण तेलावर सगळं परतून घेऊया। आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातल्यामुळे टेस्ट पण चांगली येते आणि फ्लेवरही छान येतो। तर आपण हे असं मस्त अगदी तेलावर चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। एक थोड्या वेळासाठी आपण हे झाकून ठेवूया म्हणजे ह्याला चांगलं तेल सुटेल। मी थोडस याच्यामध्ये गरम पाणी मगाशी ऍड केलेलं जेणेकरून आपला मसाला खाली करपू नये ह्यासाठी। तर आता छान तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये कुकरला लावलेले जे दाणे होते काळे ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर तुम्ही इथं पाहू शकता आपण कुकरला हे दाणे लावलेले काळे ते किती छान शिजलेले आहेत। इथं पाहू शकता तुम्ही मस्त अगदी शिजलेले आहेत। आणि ह्यामधलं मी थोडं आता हे उसळ करण्यासाठी थोडंसं मी बाजूला काढणार आहे। तर इथं थोडंसं आपण उसळ करण्यासाठी बाजूला काढून घेऊ म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकार पाहायला मिळतील आणि बाकी उरलेल्याची आपण आमटी करणार आहोत। तर पाहू शकता इथं अगदी दाट पाणी पण छान निघलेलं आहे। तर बरेच लोक हे पाणी टाकून देतात तर टाकून देऊ नका, ह्यामध्ये खूप सत्व पौष्टिक तत्व खूप असतात। तर हे पाणी घ्या आणि ह्याच्यामुळेच खरी आमटीला टेस्ट येते। तर पाणी हे कधीही टाकू नका, खूप टेस्टी असते आणि पौष्टिक सुद्धा असते। तर आता आपण हे आमटी ह्याच्यामध्ये घालणार आहोत मसाल्यामध्ये। तर ह्यामध्ये मी थोडं पाणी ऍड करते। तुम्हाला कितपत आमटी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता, गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाण्याचा नाही करायचा। तर इथं पाहू शकता ही आमटी मी या पद्धतीची ठेवली आहे, यापेक्षा सुद्धा थोडी पातळ केली तरीही चालेल। तर पाहू शकता इथं आता आणि ह्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत आणि ह्याला आपण मंद आचेवर एक उकळी देऊन घेऊया आणि तोपर्यंत आपण उसळ कशी करायची ते पाहूया। तर आता इथं मी उसळ करण्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊया, थोडीशी जिरे आणि थोडासा कांदा घालूया। मग अशा आपण आमटीला घेतला त्याचा कांदा, तर तुम्हाला जर जास्त हवा असेल तुम्ही जास्त कांदा घातला तरीही चालेल। कांदा नुसतासा भाजून घेऊया। तुम्ही हे ह्याला देडग्याचे दाणे असेही म्हणतात, घेबड्याची शेंग असंही म्हणतात, बरीचशी नावं आहेत ह्याला। तर ज्यावेळेला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात शेंगा ह्या, त्यावेळेला तुम्ही जास्त प्रमाणात घेऊन त्या सुकवून ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही। तर थोडीशी हळद घाली आता आपण ह्या ठिकाणी आणि ह्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे ही। आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट ही अर्धा चमचा घेतलेली आहे मी, ती आता आपण ह्यामध्ये खमंग परतून घेऊया। मस्त अगदी वास खूप छान येत आहे, अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। आता आपण आलू लसणाची पेस्ट ही छान भाजलेली आहे आता। तर आता ह्यामध्ये आपण थोडासा मगाशी आपण जो मसाला केला त्याचा थोडा आपण ठेवलेला आहे तोही यामध्ये घालणार आहोत। त्या अगोदर आपण थोडीशी जिरेपूड आहे ती जिरेपूड घालूया, धनेपूड थोडीशी घालूया। इथे लाल तिखट घेतलेलं आहे मी, लाल तिखट थोडं घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। तर आता आपण हे सगळं तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आणि मग यामध्ये आपण उरलेला मसाला आहे तो आपण घालणार आहोत। या ठिकाणी थोडीशी मी बेडगी मिरची पावडर पण वापरत आहे अगदी थोडीशी। तर आता हे छान परतून घेऊया आणि मग आपण ह्यामध्ये जो थोडा आपण भाजलेला मसाला आहे तो थोडा घालून घेऊया। तेलावर आपण हे छान परतून घेऊया, थोडीशी आच आपण मोठी करूया म्हणजे आपला मसाला पटकन भाजला जाईल। छान भाजलेला आहे
आणि आपण सगळे मसाले पण ऍड केलेले आहेत त्यात तिखट मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आणि आता आपण जे बाहेर आपण ठेवलेलं थोडं घातलं दाणे काढून शिजलेलं ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. त्याला थोडासा अगदी तुम्हाला रस जर हवा असेल तर थोडासा रसही ठेवू शकता म्हणजे रस भाजीसारखी होईल ती. आणि जर तुम्हाला ड्राय हवा असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं ह्या मसाल्यावर परतलं आणि थोडा झाकून एक दोन वाफ देऊन घेतलं तरीही चालेल तर तेही छान लागतं. तर पाहू शकता इथं तुम्ही आपण एक थोडंसं ह्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. मसाल्याचं थोडंसं पाणी आहे तेच मी ह्यामध्ये थोडंसं घालणार आहे म्हणजे थोडीशी आपल्याला वाफ यायला बरं होईल ह्याला मसाला चिकटणार नाही खाली आपला. तर आता आपण हे मंदाच्यावर झाकून ठेवूया म्हणजे आपली मस्त वाफ आली की हा मसाला एकत्र सगळा मिक्स होईल. तर आता आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. तर इथं पाहू शकता आपली आमटी तयार झालेली आहे. तर आता आपण हे काढूया एका बाउलमध्ये आणि आता उसळ आपलं कसं झालंय ते बघूया. तर आता आपलं उसळी छान तयार झालेलं आहे. अगदी थोडंसं अंगाबरोबर ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे रस त्यामुळे ही टेस्टी झालेली आहे अगदी मस्त. दोन्ही रेसिपी खूप सुंदर झालेली आहे. ह्यापेक्षा थोडं ड्राय हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाण्याचं किंवा मसाल्याचं थोडं प्रमाण कमीही करू शकता पण ह्या पद्धतीने केलं की जरा छान लागते. तर हे तुम्ही भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर आता आपलं इथं काळ्या दाण्याची आमटी आणि उसळ तयार आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. ह्याला फरसबी सुद्धा म्हणतात किंवा श्रावण घेवडा असंही म्हणतात आणि ही अतिशय पौष्टिक आहे. ह्याच्यात खूप चांगले गुणधर्म आहेत ह्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत कॅल्शियम सुद्धा आहे आणि तसेच ए आणि सी जीवनसत्व सुद्धा आहे आणि खूप अतिशय पौष्टिक अशी ही उसळ आणि आमटी दोन्ही आहे. तुम्ही ही रेसिपी माझी नक्की करून पहा. तुम्ही मटन चिकनचा रस्सा सुद्धा विसराल अशी ही सुंदर रेसिपी आहे. तुम्ही नक्की आवर्जून करा. श्रावण घेवडा सुद्धा म्हणतात. मला तरी वाटतंय श्रावण घेवडा अशासाठी नाव असेल की श्रावण महिन्यात आपण मटन खाऊ शकत नाही मग नॉनव्हेज खाऊ शकत नाही त्यावेळेला ही जर आमटी किंवा उसळ तुम्ही जर खाल्लं तर ती मटनाची उणीव भरून काढणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही करून पहा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाच रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. घरचं खा आणि हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.